राहू शकताय. मी आज पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर आता मी पाणीपुरी बनवायला सुरुवात करते. प्रथम मी इथे एका डिशमध्ये खजूर आणि एका डिशमध्ये चिंच घालून चिंच आणि खजूर भिजेल तेवढे पाणी घालून हे मी त्याच्यावरती झाकण ठेवून 3 तासासाठी भिजत ठेवणार आहे. 3 तासानंतर चिंच आणि खजूर ही भिजून तयार आहे. आता मी इथे एक पातेलं घेतलं आहे आणि त्यावरची एक चाळण घेतली आहे. आता मी त्यामध्ये घालते भिजून घेतलेली चिंच. आता चिंच घालून ही हाताने अशा प्रकारे ही कुस्करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जे चिंचुके वगैरे आहे ते सेपरेट करून त्याचा कोळ बनवून घ्यायचा आहे. मिक्स करताना थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, त्यामुळे कोळ हा पटकन निघतो आणि चिंच भिजवल्यामुळे कोळ बनवताना पटकन असं त्याचा कोळ बनतो. आता हा चिंचेचा कोळ तयार आहे. आता खजूर ही भिजवल्यामुळे त्याच्या बिया ह्या पटकन निघतात. अशा प्रकारे खजूरच्या बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत. सर्व खजूरच्या बिया ह्या मी काढून घेतल्या आहेत. आता मी त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेते. जे खजूर भिजवलेले पाणी आहे तेच पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे पेस्ट ही बनून तयार आहे. आता मी चिंचेचा को ज्या पातेल्यामध्ये घेतला आहे त्यामध्येच खजूरची ही पेस्ट घालून हे गॅसवरती असं गरम करण्यात ठेवणार आहे. आता ह्याला उकळी आली आहे. आता मी त्यामध्ये गूळ घालते. आता गूळ घालून 5 मिनटं असं गूळ असं मिक्स होईपर्यंत वितळपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटं गॅसवरती ठेवायचं आहे. आता मी त्यामध्ये थोडं मीठ घालून गॅस बंद करून घेते. अशा प्रकारे गोड चटणी ही बनून तयार आहे. गोड चटणी तर आता तयार आहे. आता मी बनवते तिखट पाणी. त्यासाठी प्रथम मी येते 1/2 वाटी पुदिना, 1 फुल वाटी कोथिंबीर, मिरची, लसूण आणि आलं घेतलं आहे. आता लसूण, आलं आणि मिरची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे. कोथिंबीर आणि पुदिना, मी ती मिरची दोनच मिरची वापरली आहे कारण मी पाणीपुरी मसाला पण वापरणार आहे. कारण पाणीपुरी मसाल्यामध्ये पण तिखट असतं, त्यामुळे कमी मिरची वापरायची आहे. आता मी त्यामध्ये पाणी घालून त्याची अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली आहे. तुमच्याकडे पाणीपुरी मसाला नसेल तर थोडी जास्त मिरची वापरा आणि जिरे भाजून त्याची पूड आणि चाट मसाला त्यामध्ये घाला. आता ह्या पेस्टमध्ये मी अजून पाणी घालते कारण की तिखट चटणी ही पातळ असते. आता ही तिखट चटणीमध्ये मी घालते 1 चमच पाणीपुरी मसाला. पाणीपुरी मसाल्यामध्ये चाट मसाला वगैरे सर्व काही मिक्स असतं, त्यामुळे फक्त मी पाणीपुरी मसाला इथं वापरला आहे आणि तो तिखट पण असतो. आता मी त्यामध्ये घालते मीठ. तिखट पाणी आता तयार आहे. त्यावरती झाकण ठेवून मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देते. मी येथे वाटाण्याचा रगडा बनवला आहे. वाटाणे भिजून त्यामध्ये मीठ हळद घालून कुकरमध्येही अशा प्रकारे शिजवून घेतले आहे. पाणीपुरी आता तयार आहे. वाटाण्याचा रगडा, तिखट पाणी, गोड चटणी, सेव आणि पुऱ्या. पाणीपुरी मी आता रेसिपी दाखवली आहे की तुम्ही नक्कीच बनवून पहा. खूपच मस्त बनल्या ना. गोड चटणी तर अप्रतिम बनली आहे. गोड चटणी मध्ये खजूर वापरले, अप्रतिम टेस्ट आहे. तिखट चटणी तू मस्त.
वेदिका कशी बनवून खाते? वेदिका कशी बनली का पाणीपुरी? मस्त हा ब्लॉग आता आम्ही इथेच थांबवतो. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर, आय लव्ह यू. हाय वेदिका. हाय. काय करते? मी अभ्यास करते. कोणता कोणता अभ्यास करते? मराठी. मराठी क्लास 2 ना वेदिका? वेदाचं बुक आहे ना. चल तुला मराठी कसं वाचायला येतं दाखव. हे वाचे मटन चट चटत सल भटत अटत भवन चमत नमन नयन बटन बटन हवन नदल मदल सहला